गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात नवसाला पावणाऱ्या सिंधुदुर्गातील उंडील गावच्या नरांच्या माघी गणपतीचं मोठ्या भक्तिभावात विसर्जन करण्यात आलं. माघी गणेश जयंती निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उंडील गावातील अशोक नर यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं. इच्छित मनोकामना पूर्ण करणारा, नवसाला पावणारा अशी नरांच्या घरगुती गणपतीची ख्याती आहे. घरगुती गणपतीला 25 वर्ष पूर्ण होत असतानाच मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अशोक नर यांनी नवस्फूर्ती म्हणून माघी गणेश जयंतीला गणपती बाप्पाच्या विष्णू अवतारातील मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली होती. माघी गणेश जयंतीच्या आदल्या दिवशीच बाप्पाच्या मूर्तीचं नर यांच्या घरी ढोलताशांच्या गजरात, धूमधडाक्यात, फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या भक्तिभावानं आगमन झालं होतं. माघी गणेश जयंतीला सकाळी ब्राह्मण वृंदांच्या मंत्रोच्चारानं विधिवत बाप्पांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली होती. भाविकांसाठी महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं. माघी गणेश जयंती दिनी अवघा उंडीलगाव नरांच्या घरी एकवटला होता. भाविकांनी रात्री उशिरापर्यंत नरांच्या गणपतीचं दर्शन घेतलं. आज या उंडील या गावी आदरणीय अशोकजी नर यांनी आपल्या घरामध्ये प्रथमतः माघी गणेश जयंतीनिमित्त गणेश स्थापना केलेली आहे. आणि त्या गणेश स्थापना करण्यामागचं कारण आहे की गेली 30 ते 35 वर्ष या ठिकाणी ते गणेश जयंती साजरी करतात. परंतु त्या ती गणेश जयंती साजरी करताना मागील गणेश जयंतीच्या वेळी त्यांनी एक मनोकामना आपली गणपतींसमोर प्रकट केली आणि ती एक माघी गणेश जयंतीपर्यंत पूर्ण होईल होऊ दे, जेणेकरून मी त्या ठिकाणी स्थापना करीन. आणि खरं तर या ठिकाणी याचं आमचं आम्हालाही भाग्य लाभलं. मी नरसाहेबांना आम्ही प्रथमतः ओळखतही नव्हतो, परंतु देवाची पूजा अर्चा चर्चा ग्रामदैवत कुलदैवत हे कसं असावं, कशा प्रकारे पूजावं हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो. आणि त्यामुळे आम्हाला आज वाटलं की आज साहेबांनी माघी गणेश जयंती जो उत्सव साजरा केला आहे तो कशा प्रकारे केला हे बघावं ह्यासाठी याच ठिकाणी मुद्दाम आलो. मी गणपती चरणी नतमस्तक होऊन असं निवेदन ठेवीन की या सर्व नरकुटुंबियांना उदंड आयुष्य, आरोग्य, उत्तम आरतीस्थळे लाभो आणि त्यांच्या पूर्ण मनोकामना पूर्ण करू दे अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना. आमचे आदरणीय अशोकजी नर गेले 8 ते 10 वर्ष गणपती गणेश चतुर्थीच्या निमित्ताने या ठिकाणी येणं होतं आणि यावर्षी प्रथमच माघी गणपती हा विराजमान या ठिकाणी झाला आहे. मला वाटतं या गणपतीची सेम मूर्ती गेली काही वर्ष मी बघतो आहे आणि त्यांच्या मनामध्ये काही मनोकामना त्याने धरले होते आणि त्या मनोकामना पूर्ण झाल्यामुळे यावर्षी त्यांनी माघी गणपती या ठिकाणी विराजमान केल्यात. खरोखरच समाधान वाटतं या ठिकाणी आल्यानंतर. हे मूर्ती पाहिल्यानंतर मी गणपती बाप्पाला तशा प्रकारचे प्रार्थना करेन की आमच्या साहेबांच्या मनात ज्या ज्या इच्छा आहेत त्या गणपती बाप्पाने पूर्ण कराव्यात, कारण साहेबांचं सहकार्य प्रत्येक गोष्टीत आम्हाला वेळोवेळी लागतं, वेळोवेळी मिळतं. त्यामुळे त्यांच्या मनोकामना ज्या ज्या पूर्ण झाल्यात तर खरं बाबा आमच्या पण मनोकामना पूर्ण होतील. त्यामुळे गणपतीकडे असं मी प्रार्थना करतो की साहेबांच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा आपण पूर्ण करा आणि साहेबांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य आपण द्यावं अशा प्रकारची प्रार्थना करीन. माघी गणेश जयंतीच्या दुसऱ्या दिवशी दुपारनंतर मोठ्या भक्तिभावानं नर कुटुंबियांनी ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीनं गणपती बाप्पाचं विसर्जन केलं.
माजी गणेश जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील उंडील येथील नरांचा गणपती जो नवसाला पावणारा अशी ख्याती आहे तिथे गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये आता माजी गणेश जयंतीच्या पूजनानंतर दुसऱ्या दिवशी आपण बघू शकतोय की इथं ढोल ताशांचं पथक जे आहे ते सज्ज आहे आणि वाजत गाजत बाप्पाचं आता विसर्जन मिरवणूक जी आहे ती इथं सुरू झालेली आहे. आपल्यासोबत यजमान जे आहेत ते अशोक नर आपल्यासोबत आहेत. अशोकजी काय सांगाल, माजी गणेश जयंतीच्या पूजनानंतर आज विसर्जनाची मिरवणूक सुरू झालेली आहे, काय भावना आहे वातावरणात? एकदम आनंदाचं वातावरण आहे आणि ज्या पद्धतीने आम्ही गणपती वाजत गाजत आनंदामध्ये घेऊन आलो आणि काल त्याची विधिवत ब्राह्मणांच्याद्वारे आम्ही पूजा केली, स्थापना केली, हजारो भाविकांनी येऊन या ठिकाणी दर्शन घेतलं आणि आज बाप्पाचा विसर्जनाचा दिवस आहे. अर्थात विसर्जन म्हटल्यानंतर मनामध्ये थोडंसं पण नाही, आम्हाला आनंद वाटतोय कारण बाप्पा प्रत्येक वर्षी येणार असतो, येतो आणि प्रत्येक वर्षी जातो. जसा सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सूर्य उगवतो, तसंच बाप्पा आज जाणार आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच्यापेक्षा जास्त आनंदामध्ये येणार आहे. खूप आनंद वाटतो आमच्या संपूर्ण परिवाराला. अशोक नगर चिरंजीव वैभव आहेत. वैभव काय सांगशील, दोन दिवस बघितलं आपण बाप्पांची मिरवणूक जी होती आगमनाची, त्यानंतर काल दिवसभरामध्ये बघितलं तर संपूर्ण जिल्हाभरातील मान्यवरांनी आपल्या घरी भेटी दिल्या होत्या. त्यानंतर हा जो महोत्सव आहे, उत्सव होता माजी गणेश जयंतीचा, तो केवळ नरांचा पुरता मदत राहिला नव्हता तर संपूर्ण उंडील गाववासी याच्यामध्ये सामील झाले दिसून आले होते, काय सांगशील? हो, खरंच खूप आनंद वाटला कारण का नवसाला पावणारा गणपती म्हणून हा प्रथमच आम्ही आणलेला आणि त्याची ख्याती अख्ख्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली आणि आज त्याचं आगमन होत आहे, त्यामुळे खरंच खूप आनंद वाटतोय आम्हाला. कालचा माहोल कसा होता, काय सांगशील, कोणी भेटी दिल्या होत्या? या ठिकाणी बऱ्याच नेते मंडळी सगळ्यांनी जे ज्या ज्या भाविक भक्त होते त्या लोकांनी येऊन जे आज त्यांच्या मनातल्या मनोकामना पूर्ण झाल्या त्या मला वाटतं येणाऱ्या पुढच्या वर्षी त्या पूर्ण पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण होतील अशी मी अपेक्षा आणि आशा बाळगतो. आता विसर्जनाची मिरवणूक सुरू आहे, नेमकी आता काय भावना आहेत मनामध्ये? थोडंसं वाटतं आहे पण सगळं बघितलं तर वातावरण अगदी आनंदाने आनंदमय असं बघितलं असाल तुम्ही. ढोल पथक गावातले वगैरे आम्ही सर्व मिळून सगळे आनंदात बाप्पाच्या विसर्जनासाठी निघालेलो आहोत. एकंदरीत बघितलं आपण तर माजी गणेश जयंतीनिमित्त नरांचा पावणारा नवसाला पावणारा गणपती जो होता त्याचं विसर्जनाची तर मिरवणूक जी आहे ती सुरू आहे आणि भले विसर्जन जरी होत असलं तरी पुढच्या वर्षी बाप्पाचं आगमन पुन्हा होणारच आहे याचाही आनंद आहे आणि याच आनंदामध्ये बाप्पाला आपण निरोप देत आहोत अशा भावना ज्या आहेत त्या नर कुटुंबियांनी व्यक्त केलेल्या आहेत. कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, सिंधुदुर्ग, उंडील. मनोवांशी अंग करून घे
Yeah.